मंत्री खासदारांच्या दारात ठिय्या आंदोलन। कर्नाटक राज्य रयत संघटना कोणतेही जातपात, धर्म, भाषा व पक्ष न पाहता केवळ शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना असून शेतकऱ्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी संघटना प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व सन्माननीय माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव करून निवेदने दिलेली आहेत, अशी माहिती कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली। ते निप्पाणी येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयाला विविध मागणीचे निवेदन देताना बोलत होते। पुढे बोलताना राजू पोवार म्हणाले, अतिवृष्टी व पावसाने पडलेल्या घरांचा सर्वे निपक्षपाती व्हावा, सर्वे करत असताना कोणतीही चुकीची माहिती दिली असता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, गावातील पीकेपीएस लाईट बिल कनेक्शन पूरग्रस्त घरांचा सर्वे हा कोणत्याही प्रकाराचं राजकारण न करता पक्षविरहित करावा, एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व कामे मार्गी लावावीत, अन्यथा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे हजारो शेतकरी घेऊन याला जबाबदार असणाऱ्या मंत्री खासदारांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू पवार यांनी दिला आहे। कामं करायची आहेत, पिकं आता पेरायची आहेत, बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, काही मुलांचं विद्यार्थी पालेचं असेल, स्कूलचं असेल, शाळेचं असेल, ऍडमिशन घ्यायचं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना शेतमजुरांना अडचणीचं आहे, त्याच्यामुळे सरकारनं जास्तीत जास्त करून निपक्षपाती सर्वे करून लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला पाहिजेत। त्यांनी घराचं बांधकाम, कुणाचं बिल तटलं असेल, कुणाचं दुसरं तटलं असेल, तिसरं तटलं असेल, ते सर्वे सर्वे करून माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती करतोय की कुठल्याही प्रकारचं इथं राजकारण न करता कुठल्याही प्रकारचं कुठल्याही पक्षाचं कोणतरी कार्यकर्ता सांगतोय की माझी तक्रार आहे, त्याची तक्रारीची तुम्ही चौकशी करा, कारण कुणीही स्वतः घर पाडून घर पडले म्हणून सांगणाऱ्या पैकी आमचा शेतकरी नसतोय, कारण शेतकरी हा देणारा आहे, शेतकरी कुणाचं घेणारा नाही, आणि आम्ही साहेब सरकारकडे काय भीक मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचं आमच्या कष्टाचं मागतोय। तेव्हा माझी तुमच्या समोर मी विनंती करतो, निपक्षपातीपणे सर्वे करावा, मग राहिलेली गावं असतील, भोज असेल, मानकापूर असेल, बुद्याला असेल, बऱ्याच गावच्या लोकांचा कारागिराचा आता सर्वात चालू झालेला आहे, ज्या ज्या गावचा काय सर्वे राहिलेला आहे, तुम्ही साहेब या भागाचे तहसीलदार आहेत, आम्ही रयत संघटनेच्या वतीने तुम्हाला विनंती करतो, जो जे काय सर्वे झालेला आहे त्याचा सर्वेची काही बिलं अकाउंटवर आलेले आहेत, शिंडूर गावची घरं पडलेली आहेत, शिंडूरची पण लोक इथं आलेले, ज्या ज्या काही घरांचा सर्वे करून तुम्ही परत एकदा पीडो असतील, तुमचे तलाठी असतील, त्यांना तुम्ही आदेश द्या आणि निपक्षपाती सर्वे करून ताबडतोब, आज आता हा मार्च महिना आहे, मार्च महिना संपलेला आहे, एप्रिल महिना चालू होतोय, मे मध्ये जून मध्ये परत पाऊस चालू होतोय, तेव्हा निपक्षपाती सर्वे करून मी तुम्हाला एक तारीख देतो, एप्रिल महिन्याच्या शेवट तारखेपर्यंत कुठलीही समस्या निप्पाणी विधानसभा क्षेत्रामध्ये राहता कामा नाही, आणि जर ती राहिली तर या भागाचे आमदार, खासदार, मंत्री कोण असतील जबाबदार व्यक्ती त्यांच्या दारासमोर रयत संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन केला जाईल। आम्हाला कुठल्याही पक्षाला विरोध नाही, कुठल्या नेत्याला विरोध नाही, कुठल्या जातीला विरोध नाही, कुठल्या धर्माला विरोध नाही, मात्र आमच्या शेतकऱ्यांच्यावर जर अन्याय होत असेल आणि राजकारण जर कोण करत असेल, मग ते पीकेपीएसच्या माध्यमातून असेल, तुमच्या घराच्या माध्यमातून असेल किंवा लाईट बिल अन्य काही माध्यमातून जर कोण राजकारण करत असेल आणि ते आमच्या शेतकऱ्यांच्यावर शेतमजुरांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही कधीही खपवून घेणार नाही। मी तुम्हाला एप्रिल महिन्याच्या 30 तारखेपर्यंतची मुदत देतोय आणि त्यानंतर जर काय सगळ्यांचा प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही मोठ्या प्रकारचं आम्ही साहेब आता शासनाकडे आमचं काय आंदोलन करणार नाही। या विभागाचे खासदार, मंत्री, जे कोण जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी यात लक्ष घालायला पाहिजे, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे। हे निवेदन देते प्रसंगी शहराध्यक्ष उमेश भारमल, अमोल नवाळे, संजय नाईक, बबन जमादार, शिवाजी वाडेकर, बाळासाहेब कांबळे, शिवाजी पाटील, पडलीहाळ पीकेपीएस चेअरमन संजय स्वामी, पडलीहाळ शाखा अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सेक्रेटरी सचिन पाटील, कार्याध्यक्ष सागर जाधव, शंकर शिंत्रे, बाबासाहेब शेगळे, आनंदा मोरे, दिनकर पाटील, रणजित जाधव, शरद पाटील, विनायक भोसले, युवराज पाटील, मारुती शिंदे, शिवाजी खोत, ओमकार शिंदे, मनोहर पाटील, शरद पाटील, सर्जेराव हेगडे, पवन माने, सौरभ कदम, कारतगा जिल्हा पंचायत अध्यक्ष बबन जमादार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग उपस्थित होते।